ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय पुण्यानं करून दाखवलं. खरं तर पुण्यामध्ये जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याच्यानंतर पुण्यामध्ये कोरोनाचं जे थैमान सुरू झालं या सगळ्यात लॉकडाऊन लागलं. सगळे पुणेकर घरात कोरोनाच्या विरोधात लढत होते तर रस्त्यावरती पुणेकरांचं संरक्षण करण्यासाठी लढत होते आरोग्य सेवक, हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि आपले पोलीस दादा. या सगळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. हो, अक्षरशः प्राण गमावले, पण पुणेकरांच्या सेवेतून ते मागे तसुभर सुद्धा हटले नाहीत. बघूयात या संदर्भातला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. पुण्यात कोरोनाची साथ वाढू लागल्यानंतर सर्वात पहिल्यांदा फील्डवर उतरले ते पालिकेचे आरोग्य कर्मचारी आणि पोलीस. एखादा नवा रुग्ण सापडताच त्याच्या संपर्कात आलेले संशयित रुग्ण शोधून काढून त्यांची टेस्टिंग करणं, ते पॉझिटिव्ह येतात त्यांना एकतर क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवणं किंवा मग लक्षणं आढळताच हॉस्पिटलमध्ये भरती करणं, ही सगळी कामं आरोग्य कर्मचाऱ्यांना करावी लागली. पोलिसांना तर लॉकडाऊनच्या नाकाबंदीसोबतच संशयित रुग्णांचं ट्रेसिंगचं काम सुद्धा करावं लागलं. एवढंच काय, लॉकडाऊनच्या काळात बेघर मजुरांना अन्नदान वाटपाचं काम सुद्धा पोलिसांनाच करावं लागलं. त्यानंतर मजुरांचं स्थलांतर सुरू होताच त्यांच्यासाठी बसेस तसंच रेल्वेगाड्यांची व्यवस्था देखील पोलिसांनीच केली. लॉकडाऊन उठताच पुण्यातून तब्बल 5 लाख परप्रांतीय मजूर स्थलांतरित झाले. या सगळ्या दगदगीतून इतके दिवस स्वतःला कोरोनामुक्त ठेवलेले 3 उच्चपदस्थ पोलीस अधिकारी नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानं पोलीस दल काहीसं हळवं बनलंय. दरम्यान या महामारीत आत्तापर्यंत पुण्यातील 47 कोरोना योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय. पुणे पोलीस दलातील 1351 कर्मचारी कोरोना बाधित झाले. कोरोनामुळे 9 पोलिसांचा मृत्यू झाला तर 31 जणांवर उपचार सुरू आहेत. मनपाचे 651 कर्मचारी कोरोना बाधित झाले तर 38 जणांचा मृत्यू झालाय. पुणे मनपाच्या 56 कोरोना बाधित कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यात आता कोरोनाची साथ आटोक्यात आली असली तरी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी सर्वेक्षणाचं काम अजूनही सुरूच आहे. पण आपल्या सहकाऱ्यांची आठवण येताच त्यांचे डोळे पाणावतात. आमचे 2-3 सहकारी आले याच्यामध्ये पॉझिटिव्ह, त्यातनं ते बरे होऊन आले आणि आमचे एक वरिष्ठ आरोग्य निरीक्षक होते श्री आनंदजी शेंडगे, ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि त्याच्यामध्ये ते एक्सपायर्ड झाले. अत्यंत दुःखद घटना घडली आमच्या विभागामध्ये. याचं खूप वाईट वाटतं मला की काम करता करता आमचा एक अधिकारी आम्ही गमावला आणि आत्ता तरी पण आम्ही थांबणार नाही. आमचं हे काम चालूच राहणार. आम्ही काम करतोय, करत लाटेतही तयारी आम्ही करणार हे काम. या 7 महिन्यांच्या महामारीत पुणे विभागातील अनेक प्रशासकीय अधिकारी बदलले गेले. पहिल्यांदा मनपा आयुक्त शेखर गायकवाड, डॉक्टर अजय चंदनवाले यांना तर सरकारकडून अक्षरशः बळीचा बकरा बनवलं गेलं. विभागीय आयुक्त डॉक्टर म्हैसकर हे रिटायर्ड झाल्यानंतर त्यांची जागा सौरभ राव यांनी घेतली, तर विक्रम कुमार यांनी पालिका आयुक्त पदाचा कारभार सांभाळला. पण पुण्यातल्या कोरोनाच्या या लढाईत प्रारंभी सर्वाधिक धडाडीनं काम केलं ते तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर नवल किशोर राम यांनी. त्यानंतर तेही प्रतिनियुक्तीवर थेट PMO जाऊन पोहोचले. पण या महामारीत सुरुवातीपासूनच फ्रंटलाईनवर असलेले पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहोळ आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल हे दोघे अजूनही फील्डवर काम करतायत. याच काळात महापौरांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात भरती करावं लागलं, तर रुबल अग्रवाल यांनाही कोरोना कधी होऊन गेला हे कळलं देखील नाही. नुकतीच त्यांची अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह होऊन गेली, म्हणूनच हे दोघे कोरोना काळातले अनुभव सांगताना काहीसे हळवे होतात. निश्चित थोडं समाधान आहे, थोडा सुटकेचा निश्वास सगळ्यांनी टाकला आहे की जी एक परिस्थिती होती की रात्री अपरात्री 2 वाजता 3 वाजता
नागरिकांना बेड्स उपलब्ध होण्यासाठी सुद्धा अडचणी येत होत्या. अशा वेळेला सगळ्या यंत्रणा काम करत होत्या. मग महापालिकेची यंत्रणा, पोलीस यंत्रणा, हे सगळ्यांनी खूप काम केले गेले 8 महिने या पुण्यामध्ये. म्हणजे मुलांचा तर इतका चांगला एक्सपिरियन्स आहे. मदर्स डे आला, विमेन्स डे आला, त्याच्यानंतर माझा बर्थडे झाला. जो काही झालेला आहे या 6 महिन्यामध्ये, त्यामध्ये तो रोज माझं वेलकम, कोणताही स्पेशल दिवस राहिला तो कार्ड तयार करायचे दिवसभर. मी ऑफिसवरून घरी गेल्यानंतर मला द्यायचं आहे. एक दिवस तर आमची बैठक खूप लांबली होते 10 वाजेपर्यंत. मी 10 वाजता घरी गेले तर माझ्या घरी कोणी स्वयंपाक करायला नव्हता, तर त्यांनी माझ्यासाठी रोटी तयार केले और मिक्की माऊस सारखी रोटी तयार करून, त्यांचा एक पॅन होता त्यामध्ये तयार करून त्यांनी मला दिले. पुण्यातील तब्बल 1 लाख रुग्णांवर पालिकेमार्फत उपचार केले गेले, तर खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या शेकडो रुग्णांचे तब्बल 2.5 कोटींचं बिल पालिकेनं प्री ऑडिट करून कमी केलं. पण याच कोरोनाच्या महामारीत तब्बल 4000 वर पुणेकरांना आपला जीव गमवावा लागला हेही विसरून चालणार नाही. अर्थात या लढाईतही मुक्ता टिळक यांच्यासारखे शेकडो रुग्ण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कोरोनाशी 2 हात करून ठणठणीत बरे झालेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे केलंच पाहिजे. अनेक हॉटेल्स किंवा आता जिमसुद्धा चालू झाले, उद्यानंसुद्धा चालू होतात. हे सगळं करताना सोशल डिस्टन्सिंगचं व्यवस्थित पालन केलं तर मला असं वाटतं आपण ह्या करोनावर मात करू शकू. वारंवार हात धुणे हे मात्र करायला पाहिजे, जेणेकरून जंतूंचा प्रादुर्भाव आपल्या आजूबाजूला होणार नाही. आणि या सगळ्याच्यामधनं आपली सकारात्मकता देखील चांगली ठेवली पाहिजे. कोरोनाच्या साथी दरम्यान गोरगरीब रुग्णांसाठी पहिल्या टप्प्यात पालिकेचं नायडू संसर्ग रुग्णालय, राज्य सरकारचं ससून सर्वोपचारी हॉस्पिटल आणि नंतरच्या काळात जम्बो कोविड हॉस्पिटल, या तीनही रुग्णालय आणि तिथल्या सर्व स्टाफनं खूप मोठा आधार दिला. जुलै महिन्यात पुण्यात कोरोनाच्या साथीचा अक्षरशः उद्रेक झाला, तेव्हा कुठे प्रश्न झाला जाग आली आणि हे जम्बो फॅसिलिटी अर्थात कोविड हॉस्पिटल उभारण्यात आलं 800 खाटांचं. अवघ्या 18 दिवसात हे हॉस्पिटल उभारलं गेलं. पण पहिल्याच आठवड्यामध्ये याच हॉस्पिटलमध्ये एका पत्रकाराच्या मृत्यूस तब्बल 42 जण दगावले, त्यामुळं तेव्हा मोठा हंगामा झाला. मग इथलं प्रशासन जे लाईफलाईन एजन्सीला जे चालवायला दिलं होतं पीएमआरडे, ते बदलून टाकलं, दुसऱ्या संस्थेने चालवायला दिलं, स्वतः पालिकेने या सगळा कारभार हातात घेतला. तेव्हा कुठे आता हे जम्बो हॉस्पिटल एकदम सुरळीतपणे सुरू आहे. आजही 1000 पेशंट इथून बरे होऊन बाहेर पडलेले, काही दगावले असतील, पण जेव्हा काही पुण्यात दुसरी कोरोनाची साथ येईल त्यावेळेसही हे जम्बो हॉस्पिटल पुणेकरांसाठी खूप मोठा आधार असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.